राज्यमंत्र्यांच्या तालुक्यामध्ये भर दिवसा एका पत्रकाराचं अपहरण होतं आणि त्यानंतर या पत्रकाराची हत्या होते. यामधला मास्टर माइंड कोण आहे याचा शोध घेण्याची मागणी आता मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर गृहमंत्र्यांकडे केली आहे. याबाबत त्यांच्याशी आम्ही थेट संवाद साधला आणि चर्चा केली. राज्यमंत्र्यांचा तालुका असणारा राहुरी तालुक्यामध्ये दिवसा ढवळा एका पत्रकाराचं अपहरण ही अत्यंत लाजनास्पद अशी गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये काळीमा फासणारी घटना आहे. मात्र ही घटना घडल्यानंतर आता पत्रकार काय करणार किंवा मग यामधला जो मास्टर माइंड आहे याच्यामध्ये जो काही आरोपी असेल त्याचा शोध घेण्याची मागणी केली जाते. आता फोनलाईन वरती माझ्यासोबत पत्रकार हल्ला कृती जी समिती आहे त्या समितीचे निमंत्रक आहेत एस.एम. देशमुख. सर सर काय सांगाल, दिवसा ढवळ्या पत्रकारांवरती अशा पद्धतीने हल्ले केले जात आहेत, यामध्ये पत्रकार मारले जात आहेत आणि आता गृहमंत्री देखील नवीन आहे, त्यांच्याकडे तुम्ही काय मागणी केली आहे आणि काय अपेक्षा आहे या सरकारकडनं? राहुरी येथील आजची घटना ही महाराष्ट्राच्या पूर्वगामित्वाला लांछनास्पद अशी घटना आहे. राहुरी सारख्या समृद्ध भागामध्ये एका पत्रकाराचं दिवसा ढवळ्या अपहरण होतं आणि त्याची हत्या केली जाते. ही घटना मला वाटतं निषेधार्ह आणि संतापजनक आहे. ग्रामीण महाराष्ट्रामध्ये पत्रकारिता करणं किती अवघड आहे हे पुन्हा एकदा ह्या घटनेमुळे अधोरेखित झालेलं आहे. पत्रकार संरक्षण कायदा महाराष्ट्रामध्ये लागू झालेला आहे, परंतु असं दिसतंय की पत्रकारांच्या ह्या कायद्याच्या संदर्भात लोकांना भय राहिलेलं नाही. पत्रकारावरच्या हल्ल्याच्या घटना सातत्यानं होत असतात, चालूच आहेत, परंतु ही घटना आज जी काही घटना घडलेली आहे त्याचा तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध करतो आहोत. आम्ही आजच मुख्यमंत्री, माननीय गृहमंत्री आणि नगरचे एसपींना पत्र लिहिलेले निवेदन त्यांना पाठवलेलं आहे आणि ह्या घटनेतले जे काही मारेकरी आहेत त्यांना तातडीनं तर अटक झाली पाहिजे, परंतु ह्या मागचे जे काही सूत्रधार आहेत, जे मास्टर माइंड आहेत, त्यांना देखील लोकांसमोर आणलं पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांनाही अटक झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. हे जे काही रोहिदास दातीर नावाचे पत्रकार आहेत त्यांना मी प्रत्यक्ष ओळखत होतो. त्यांनी समाज हितासाठी आपली लेखणी सातत्यानं चालवली आहे आणि समाजाच्या हिताचे अनेक विषय त्यांनी, मग ते अतिक्रमणाचे विषय असतील, मग ते राजकीय गुंडगिरीचे विषय असतील किंवा समाजाच्या हिताच्या, समाजाला न्याय मिळवून देण्यासाठीचे जे विषय असतील ते आपल्या लेखणीच्या माध्यमातून हाताळले आणि लोकांसाठी त्यांनी सातत्यानं आपल्या लेखणीचा वापर केलाय. ह्या सगळ्या लिखाणामुळे अनेक जण त्यांचे शत्रू झालेले होते, अनेक हितसंबंधी त्यांच्या विरोधामध्ये गेलेले होते आणि अशा प्रवृत्तीनं जे हितसंबंधी, जे त्यांची हितसंबंध दातीच्या लेखणीमध्ये दुखावलेले आहेत अशा लोकांनी ही त्यांची हत्या केलेली आहे, याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि या मागे कोण कोण आहेत, काही राजकीय हितसंबंध आहेत का, त्याचा देखील शोध मला वाटतं की सरकारने घेतला पाहिजे अशी विनंती आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना आणि नवीन गृहमंत्र्यांना केलेली आहे. नक्कीच देशमुख सर, यामध्ये जे दातीर यांच्या पत्नी आहेत त्यांनी देखील एक आरोप केलेला आहे की जे राजकीय निगडित, राजकारणाशी निगडित असणाऱ्या व्यक्तीवरती त्यांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे, एक अज्ञात व्यक्ती आहे. मात्र या सर्व प्रकरणाची निरपक्षपाती पद्धतीने चौकशी होईल का आणि दातीर यांना न्याय मिळेल का, याबद्दल काय सांगाल? नाही, याच्या मागचे कोण राजकीय हितसंबंधी आहेत का, गुंड आहेत, याच्याबद्दल बोलणं मला आज शक्य होणार नाही. त्यामुळेच आपण अशी मागणी करतो की त्याची चौकशी झाली पाहिजे आणि जे खरे चेहरे आहेत, जे गुंड प्रवृत्तीचे चेहरे आहेत, मग ते राजकीय असतील, सामाजिक क्षेत्रातले असतील, कुठले असतील, ते लोकांच्या समोर आले पाहिजे आणि मग आल्यानंतर आपण त्याच्यावर भाष्य करू शकू. परंतु हा सगळ्यात चौकशीचा विषय आहे, सरकारने त्याची चौकशी करावी आणि दातीर यांच्या पत्नींना आम्ही या निमित्तानं आश्वासन देऊ इच्छितो की ह्या सगळ्या याच्या मागचे जे काही खरे सूत्रधार आहेत त्यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आमचा हा पाठपुरावा चालू राहील. कारण हा एकट्या दातीर यांच्या पुरता विषय नाही तर काळ सोकावता कामा नये या दृष्टीनं देखील आमचे पुढच्या काळामध्ये प्रयत्न चालले राहतील. बघतो, माझी तब्येत सुधारल्यानंतर मी राहुरीला स्वतः येऊन तिथं त्यांच्या पत्नीला माझ्या भेटण्याचा माझा प्रयत्न असणार आहे आणि आम्ही नगरच्या एसपींची देखील लवकरच भेट घेणार आहोत. नक्की सर, लोकशाहीचा चौथा स्तंभ जर अशा पद्धतीने निखळा होत असेल त्याचं संरक्षण करणं हे प्रत्येकाचं काम आहे. या प्रकरणात पुढे कसा तपास केला जातोय, जे गुन्हेगार आहे त्यांच्यावरती गुन्हे दाखल होत आहेत का, याचा पाठपुरावा आपण करणारच आहोत. मात्र माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.